नमस्कार, क्रांती पर्व या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, मी रोहन गवळी. मित्रांनो, सध्या मी आहे पुण्यातल्या मस्के वस्ती या भागामध्ये. त्याचं कारण असं आहे की आज 10 मार्च म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती साजरी केली जाते. तर आपल्यासोबत सुवर्णयुग तरुण मंडळाचे पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, आपल्यासोबत आहेत. दादा, आपलं क्रांती पर्वमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. कशाप्रकारे आजचा हा जो दिवस आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती साजरी केली जाते, कशा प्रकारे तुम्ही हा उत्सव साजरा करताय, काय सांगा? सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि रयतीचे राजे म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त जयंतीनिमित्त आज त्यांना त्रिवार मानाचा मुजरा करतो. आज आमच्या मस्की वस्ती येथील सुवर्णयुग मित्र मंडळाच्या वतीनं सालाबादप्रमाणे या ठिकाणी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सरबत वाटपचा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही आयोजित केलेला आहे. गेल्या 10-12 वर्षांपासून हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो आहे आणि आपण पाहतो आहे उन्हाळ्याच्या तीव्र अशा झळाया आहेत आणि उन्हाची तीव्रता पण खूप आहे. त्यानिमित्तानं लोकांना एक थंडगार सरबत मिळावा या हेतूने आम्ही या ठिकाणी कलिंगडचा ज्यूस आणि त्या प्रकारचं थंड पेय आम्ही या ठिकाणी लोकांना देतो आहे. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या ठिकाणी रयतेचं राज्य निर्माण केलं आणि समस्त जनतेला एक हिंदवी स्वराज्याची स्थापना करून दिली, अशा राजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज त्यांना आमच्याकडनं काही ना काही एक देणं आपण लागतो समाजाचं, त्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवतो आहे. आणि खऱ्या अर्थानं महाराजांच्या सैन्यामध्ये असेल, महाराजांच्या दरबारामध्ये असेल, 18 पगड जातीचे धर्माचे लोक त्यांनी आपल्या या आपल्या आरमारामध्ये देखील घेतलेले होते. सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन चालणारे छत्रपती शिवाजी महाराज होते आणि त्यांच्याच कर्तृत्वामुळे आज आपण हा दिवस पाहतो आहे आणि त्यांच्या कर्तृत्वाला या ठिकाणी मी मानाचा मुजरा व्यक्त करतो. सुवर्णयुग तरुण मंडळ आहे, अजून कशाप्रकारे समाजाची सेवा वगैरे करते, काय सांगाल? आता आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही सार्वजनिक गणेश उत्सव असेल, त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव असेल, 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, त्याचप्रमाणे इतर जे काही धार्मिक उपक्रम असतात, मग ते पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काकड आरतीचा महिनाभराचा सोहळा असतो, असे सर्व उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवले जातात. त्याचप्रमाणे गोरगरिबांना मदत करणं, कोरोनाच्या कालावधीमध्ये आम्ही लोकांना गरीब कुटुंबाला किट वाटपचं कार्य त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे आणि असे विविध प्रकारचे धार्मिक असेल, सामाजिक असेल, त्याचप्रमाणे शैक्षणिक असेल, आरोग्याचे उपक्रम आम्ही आमच्या सुवर्णयुग मित्र मंडळाच्या वतीनं राबवत असतो. किती वर्ष झाली की आपण हा शिवजयंतीचा उत्सव आहे किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये किती वर्षापासून काम आहे सुवर्णयुग तरुण मंडळाचं? नाही, आता आमची ही दुसरी पिढी आहे जी या मंडळाच्या माध्यमातून आम्ही काम करतो आहे आणि आमच्या पुढची पिढी देखील आपण पाहतोय, लहान बालगोपाळ देखील इथं अत्यंत उत्स्फूर्तपणे भाग घेतात. म्हणजे आमची येणारी तिसरी पिढी ही देखील आमच्या या कार्याला पुढे निश्चितच हातभार लावतील, यामध्ये आम्हाला काही शंका वाटत नाही. तर मित्रांनो, हे होते सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष आणि यांनी सांगितले की अशा प्रकारे जे आमचं जे मंडळ आहे अशा प्रकारे उत्सव साजरा करतं, अनेक समाजोपयोगी कामं करतं. अजून आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, काय सांगाल दादा, कशाप्रकारे हा उत्सव साजरा केला जातो? मी दरवर्षी शिवजयंती ही एकदम मनापासून साजरी करतो. जे नागरिक असतात त्यांना आम्ही सरबत वाटपचा कार्यक्रम नेहमी, म्हणजे गेले 5 वर्ष झाले आम्ही आज सरबत वाटपाचा कार्यक्रम असतो. महाराजांची पूजा असते, जसं तुम्ही बघताय इथं की महाराजांची ही आम्ही पूजा सकाळी स्थापना करतो, त्याच्यानंतर सरबत वाटपचा कार्यक्रम झाल्याच्यानंतर आम्ही म्हणजे त्या याच्या माध्यमातून आम्ही समाजाची सेवा करतो. तर मित्रांनो, हे होते आपल्यासोबत सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी आणि सगळे कार्यकर्ते. तर अशा एक चांगल्या प्रकारे असा हा उपक्रम आयोजित केला गेलेला आहे आणि अशा ह्या सुवर्णयुग तरुण मंडळाला मनपूर्वक शुभेच्छा. तर मित्रांनो, क्रांती पर्व यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.